शिर्डीतून बेपत्ता झालेल्या इंदूर येथील दीप्ती सोनी या अखेर साडेतीन वर्षांनंतर सापडले आहेत। पती मनोज कुमार सोनी यांनी पाठपुरावा केल्याने शिर्डीतील बेपत्ता व्यक्तींच्या तपासाचा प्रश्न ऐरणीवर आला होता, तर शिर्डीतील बेपत्ता व्यक्तींबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त करत थेट पोलीस महासंचालकांनाच या प्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते। नेमकं हे प्रकरण होतं तरी काय बघूयात। 10 ऑगस्ट 2017 मध्य प्रदेशातील इंदूर येथील साई भक्त मनोज कुमार सोनी आपल्या परिवारासह शिर्डीत आले असता त्यांची पत्नी दीप्ती सोनी या शिर्डीतून बेपत्ता झाल्या होत्या। याबाबत सोनी यांनी शिर्डी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत वारंवार पाठपुरावा करूनही यश न आल्याने त्यांनी माहिती अधिकारात शिर्डीतील बेपत्ता व्यक्तींबद्दल माहिती मिळवली। यावेळी 2017 ते 2018 या एका वर्षात तब्बल 88 व्यक्ती शिर्डीतून बेपत्ता झाल्याची नोंद शिर्डी पोलीस स्टेशनला असल्याचं समजलं। यानंतर मनोज कुमार सोनी यांनी 2 वर्षांपूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली। न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन शिर्डी पोलिसांना तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले, मात्र शिर्डी पोलीस विशेष काही करू शकले नाहीत। उलट 2017 पासून लॉकडाऊन सुरू होईपर्यंत म्हणजे मागील 3 वर्षांच्या कालावधीत शिर्डीतून तब्बल 279 व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद आहे। त्यातील 67 व्यक्तींचा तपास अद्याप लागलेला नाही। त्यात मनोज कुमार यांच्या पत्नी दीप्ती यांचाही समावेश होता। त्यामुळे न्यायालयाने शिर्डी पोलिसांसह जिल्हा पोलीस प्रमुखांच्या तपासावर नाराजी व्यक्त करत शिर्डीतून मोठ्या प्रमाणावर लोक बेपत्ता होण्यामागे मानवी तस्करी किंवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनीच लक्ष घालावे असे निर्देश दिले। मात्र बेपत्ता व्यक्तींपैकी अनेक व्यक्ती मिळाल्या असून आम्ही तपास करत असल्याचं शिर्डी पोलीस वारंवार सांगतायत। आता शिर्डीतील मिसिंगचं प्रमाण जर पाहिलं तर बऱ्याच वेळा जे मिसिंग आहेत ते बाहेरून आलेले आहेत आणि बाहेरून आल्यामुळे ते परस्पर घरीही निघून जातात, परंतु त्यांच्याशी कॉन्टॅक्ट न होणे, त्यांचे मोबाईल नंबर उपलब्ध नसणे या कारणाने बरेचसे मिसिंग पेंडिंग आहेत। आणि परंतु जर इतर ठिकाणचं जर कंपॅरिझन केलं तर निश्चितच शिर्डीमध्ये मिसिंग जरी ज्यादा झालेले असले तरी मिळण्याचं प्रमाण हे जास्त आहे। आणि या अनुषंगाने आमच्याकडे कोणतीही मानवी तस्करीच्या अनुषंगाने आजपर्यंत 2017 किंवा त्यापूर्वी किंवा आज पावेतो कोणतीही तक्रार आम्हाला प्राप्त झालेली नाही। न्यायालयाच्या निर्देशाने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले होते। इतर बेपत्ता लोकांसह दीप्ती सोनी यांच्यासोबत काय झाले असा प्रश्न निर्माण झाला। शिर्डी पोलीसही दीप्ती यांच्या शोधासाठी जंगजंग पछाडत होते, मात्र दीप्ती सोनी गुरुवारी 17 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी इंदूरमधील बहिणीच्या घरी परतल्याचे मनोज कुमार सोनी यांनी सांगितलंय। दीप्ती सोनी या शिर्डीत चक्कर येऊन बेशुद्ध झाल्या आणि त्यानंतरचे तिला काहीच आठवत नाही, मात्र ती घरी परतली याचं समाधान असल्याचंही मनोज कुमार सोनी म्हणाले। मैं उसको देखने गया था कि मुझे मिली नहीं, उसका ढूंढ रहा था मैं, पर पुलिस द्वारा कोई ढंग से मदद नहीं की गई, उसके कारण से मुझे हाईकोर्ट में शरण लेना पड़ी, वहाँ निवेदन करना पड़ा कि साहब कुछ करें इसमें। फिर अभी ये मिली है परसों के रोज, और इनका क्या इंदौर में नंदानगर नंदानगर में गली में घूम रही थी, मतलब मेले कपड़े पहने हुए थे और भटक रही थी, किसी को ढूंढ रही थी, तो इसकी बड़ी बहन का घर है वहाँ पर, वहाँ उनकी निगाह पड़ी, बोले कौन है यार दीप्ति ऐसी लग रही है, तो फिर इसको बुला के लाए अंदर, तो मन पड़ा गया दीप्ति है वो। 3 साल कहाँ थी वो? उसको कुछ याद नहीं, बोलती मुझे कुछ मालूम नहीं। मैंने क्या हुआ तेरे साथ, तो झूले हम तो झूला झूला रहे थे, बच्चे को तो सामान लेने गई थी, क्या हुआ? क्या सिर्फ यही कहना कि बोले मेरे को कुछ नहीं मालूम, मेरे को चक्कर आया, मैं बेहोश हुई, उसके बाद मुझे नहीं पता मैं कहाँ हूँ। फिर मेरी जब नींद खुली तो मैं एक मकान में थी और वहाँ एक बूढ़ी अम्मा थी, दादी, वो मेरा ख्याल रखती थी और उसके पास में थी। पत्नी मिली है, इतने दिनों बाद मिली है जी, क्या खुश है? मैं तो खुश हूँ सर, मैं इतने साल से मेहनत कर रहा हूँ तो मेरी मेहनत सफल हुई, ऊपर वाले की दया हुई मुझ पर कि मिल गई वो, पर अब उसके साथ क्या गुजरा है वो उसके मैं जानना चाहता हूँ। ये हमारी गली में ही थी नीचे, तो मैंने उसको नीचे से ऊपर से आवाज़ लगाई कि चल दीप्ती दीप्ती, तो इसने ऊपर देखा, फिर मैंने इसको पहचाना, ये जब मेरे को नहीं पहचाना, फिर मैं नीचे गई जब इसने मेरे को पहचाना,
हमको तो बहुत खुशी हो रही है उस बात की कि मिल गई, कैसे भी आ गई है, अब किसके साथ आई या किसी ने छोड़ा है वो हमको कुछ भी जानकारी नहीं है। वही मैं पूछने वाला था कि एक वाकया अलग तरह से हुआ, ये ऐसा लग रहा है जैसे कुछ करिश्मा हो गया हमारे साथ। वो आपके मनोज सोनी के पति को पहचान थी? हाँ, पहचानी, बच्चों को नहीं पहचान भाई, वो पति को पहचान। हाँ, थोड़ी देर बाद पहचानी, जैसे थोड़ी देर मैंने उसको बोला कि ये मनोज जी हैं, अब पहचान, तो फिर धीरे से उसने बोला कि हाँ मेरे को थोड़ी आवाज़ आ रही है याद, फिर बोलती कि हाँ मनोज जी, पर उनको बोलती तुम पहले दुबले थे अब मोटे हो गए, पर वो जैसे थे वे शुरू में वैसे ही हैं अभी तक, और उसको ऐसा लग रहा पहले दुबले थे। तब्बल 3.5 वर्षानंतर दीप्ती सोनी सापडल्यानंतर शिर्डीतून बेपत्ता होणाऱ्या भाविकांच्या रहस्याचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झालीये। दीप्ती यांचे पती मनोज सोनी यांनी केलेल्या 3.5 वर्षांच्या शोध मोहिमेला आता यश मिळाल्याने पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे। सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पूर्ण तपासांती पोलीस यावर भाष्य करतील असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे शिर्डीतून बेपत्ता होणाऱ्या लोकांच्या प्रकरणात आणखी काही खुलासे होतात का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। माय न्यूज ब्युरो शिर्डी।